अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष जितेश पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते युवकांची आशा आणि प्रेरणास्थान माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा होतोय। पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणांनी कार्यकर्ते आणि नेते हा वाढदिवस साजरा करतायत। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंधुर्णी, पहूर, जामनेर, नेरी, बेटावत, फत्तेपूर या सर्व PSC मध्ये रुग्णांना फळवाटपचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 25 तारखेला जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, सामाजिक न्याय राष्ट्रवादी सेल यांच्या वतीने जामनेर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। या तालुक्यात बरेचसे युवक हे ग्रॅज्युएट होऊन नोकऱ्या नसल्यामुळे घरी बसलेले आहेत। आदरणीय गायकवाड हे आमचे संयोजक व आयोजक असून त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत 25 ते 30 कंपन्या 25 तारखेला 10 वाजता इथे बोलवलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या डिग्री होल्डरची त्यांना कंपन्यांना जे जे पाहिजे, ITI असेल, डिप्लोमा सिव्हिल असेल, डिग्री असेल, BA BCOM BSc 5वी ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची मुलाखत 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते घेणार आहेत। आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अरुणभाई गुजराती, विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नाथाभाऊ उर्फ एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या उपस्थितीत व जिल्ह्यातील गुलाबराव अप्पा असतील, माजी मंत्री सतीशांना असतील, माजी मंत्री अनिल भाईदास असतील आमदार, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष असतील ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब, सर्व सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि तालुक्यातल्या सेलचे अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारण्या उपस्थित राहून आज शिस्तबद्ध सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरी महोत्सवाचा मेळावा चांगल्या पद्धतीने व शांततेने पार पाडतील। कंपन्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्यात टाटा कंपनी आहे, काही बँका आहेत, बजाज कंपनी आहे, मोठमोठ्या कंपन्या आहेत। पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणी ते नोकरी देण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने करणार आहे। त्या दिवशी 300-350 मुलं जे इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस झाले आणि आज त्यांच्याजवळ जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जॉब कार्ड मिळणार आहे। त्या जॉब कार्डनुसार दररोज त्यांना 9 वाजता एक ईमेल येत जाईल। रविवारचा दिवस सुटीचा असतो त्यामुळे ते बंद राहील, पण त्या 300 मुलांना वर्षभर सूचना येतील की आमच्या कंपनीत या कॅटेगरी या शिक्षण पात्रतेची जागा
उपलब्ध झालेली आहे, तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्या 300-350 तरुणांनी वर्षभरात त्यांच्याशी संपर्क ठेवून आपल्याला नोकरी कशी मिळेल याचा प्रयत्न करावा. सर्वांना मी हार्दिक अभिनंदन करतो, दादांचं हार्दिक अभिनंदन करतो. आप जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000 हे लाडकं नेतृत्व, कणखर नेतृत्व, कार्यक्षम नेतृत्व या राज्याचं फुलत राहो, फलत राहो अशी मी शुभेच्छा दादांना देतो. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देव. परमेश्वर चरणी नतमस्तक प्रार्थना सर्व कार्यकर्त्यांच्या, तालुक्यातल्या नेत्यांच्या वतीने करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.